आपल्याला फक्त दोनच गोष्टी आवडतात, गणपतीची गाणी आणि आपला लाडका चिंच. हॅलो गाईस, तुमचं सर्वांचं एक नवीन ब्लॉगमध्ये स्वागत आहे. आणि हो, आजचा ब्लॉग मराठीमध्ये असणार आहे, कारण आजचा एक स्पेशल ब्लॉग आहे. कारण आपण चाललो आहे चिंचपोकळीच्या चिंतामणी या गणपतीच्या आगमन सोहळ्याला. आणि हा मुंबईचा सेकंड मोस्ट फेमस गणपती आहे आफ्टर लालबागचा राजा. तर बघू आज आपला हा ब्लॉग कसा होतो. एक एक्स ऑफिसचा कलीग पण भेटणार आहे. तर आता अंधेरीवरून आपण मेट्रोनी जाणार आहे. आता आपण अंधेरी मेट्रो स्टेशनवरून अंधेरी स्टेशनला पोचतो आहे. तिथून आपण जाणार आहे लोअर परेडला आणि तिथून जाणार आहे गणेश टॉकीजला. तर चिंतामणीचं आगमन आहे जे स्टार्ट होणार आहे गणेश टॉकीजवरून. आणि दोनचा टाईम दिला आहे पण आता टायमावर आहे. तर आपण आता पोचलो आहे लोअर परेड स्टेशनला. आणि हा माझा एक फ्रेंड आणि कलीग आहे, आय गेस तो चिंतामणीचा सर्वात मोठा फॅन असेल. कारण काय तर इन्स्टा आय डीचं नाव, तुझं इन्स्टा आय डीचं नाव काय काय परत बोल. चिंतामणीचा लवर बॉय हा त्याचा इन्स्टा आय डी आहे. तर आपण आधी जात होतो गणेश टॉकीजकडे, पण आता कळलं आहे की मिरवणूक स्टार्ट होणार आहे बकरी अड्डावरून. तर आपण आता तिकडे चाललो आहे, तुम्हाला भेटू तिकडे. चार बंगल्याचा राजा. तर आपण पोचलो आहोत बकरी अड्ड्याकडे. आणि लोपर्यंत समजा तुम्ही उतरला तर इथून एक 30 मिनिटावर आहे चालत, तुम्ही सगळे गणपती बघू शकता. प्रतीक्षा नगरचा राजा. कुठल्या कुठल्या गणपतीनं नावं दिली आहेत. प्रचंड गर्दी. 2 वर्ष काही नव्हतं, पोलिसांचा जबरदस्त बंदोबस्त. पोलिसांचा बंदोबस्त कडक आहे आणि ते सगळ्यांना गर्दी कमी करण्याचा आदेश देत आहेत. टायमिंग दिलेला 2 पण आता कळण्यात येत आहे की टायमिंग एक्सटेंड करून 4 गेला आहे. तर बघू आता गणपती केव्हा बाहेर येतो. गणपती बाहेर आलेला आहे. तर गणपती हळूहळू पुढे येतो, तुम्ही बघू शकता. पण जेव्हा पुढे येईल तर एक क्लोजअप लुक आपल्याला बघायला भेटेल. अरे तुम्हाला सणबण आवडतं पण आम्हाला आमच्या बापाचं आगमन आवडतं. No.
मामा